welcome to this tutorial children in this tutorial we'll learn general science of standard 6 lesson number 12 simple machines and this is video number 1 in this lesson we'll learn an inclined plane a wedge a lever a pulley a wheel and axle

And in that car, that man is pushing that car, right? Uh, after that, there is one opener, right? Opener, you know. Lots of time we use it to open a sauce bottle or something, cold drinks and all this, okay? There is one man who is uh, pulling, right? Pulling that bucket upward side, okay? And. Uh, there is one man and who, who hold that axe and uh, who is going to uh, bombard that axe on the wood what happened and we can see one uh, there are one there are two hands and in one hand there is a nail cutter right आता आपण इकडे बघूयात आपण इथे डिस्कस करायचं काय डिस्कस करायचं बघा आपण आता ह्या पिक्चरबद्दल सगळं बोललो बरोबर इन द फॉलोईंग पिक्चर सर्टन डिवायसेस आर यूज टू अकम्प्लीट सर्टन टास्क मोर इझिली नेम द डिवायसेस अँड डिस्कस हाऊ दे हेल्प बरोबर ते आपल्याला कशाप्रकारे मदत करतात हे आपण आता बघितलं मग बग आता बघा सच डिवायसेस विच आर यूज टू गेट मोर वर्क डन इन लेस टाईम अँड लेस एफर्ट्स आर कॉल्ड मशीन्स म्हणजे आपल्याला जर एखादं काम इझी करायचं असेल, 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 असेल कमी वेळेत करायचं असेल इझी प्रकारे इझिली करायचं असेल आणि खूप काम करायचं असेल कमी वेळामध्ये खूप काम करता करायचं जर असेल तर आपण काय यूज करतो चिल्ड्रन मशीन्स यूज करतो बरोबर द नेल कटर द बॉटल ओपनर द व्हील यूज्ड टू पुश द लोड शोन इन द पिक्चर आर ऑल मशीन्स ओके दे हॅव ओनली वन ऑर टू पार्ट्स अँड अ सिम्पल अँड इझी स्ट्रक्चर त्याला फार फार तर एक किंवा दोन पार्ट आहेत आणि त्यांचं स्ट्रक्चर पण खूप सिंपल आहे जसं कंप्युटर किंवा मोबाईलसारखं हार्ड स्ट्रक्चर नाही आहे बरोबर किंवा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नाही आहे त्यांचं खूप सिंपल स्ट्रक्चर आहे म्हणून त्यांना आपण काय म्हणतो जियर चिल्ड्रन सिंपल मशीन्स सिंपल मशीन्स कॅन बी हँडल्ड इझिली अँड देअर आर लेस चान्सेस ऑफ दीज मशीन्स ब्रेकिंग डाऊन ऑर गेटिंग डॅमेज बरोबर सिंपल मशीन्स कशा असतात हँडल करू शकतो आपण एकदम इझिली करू शकतो बरोबर आणि त्यांचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नाही आहे त्यांच्यात असं तुटण्यासारखं वगैरे काही नाही आहे म्हणून तुटण्यासारखं बा बऱ्याचशा डिवायसेसमध्ये तुटण्यासारखं काही नाही आहे तर मग ते ले लेस चान्सेस ऑफ दीज मशीन्स ब्रेकिंग डाऊन म्हणजे ते तुटण्याचे चान्सेस कमी असतात आणि गेटिंग डॅमेज किंवा डॅमेज होण्याचे चान्सेस पण कमी असतात वी यूज मेनी मश सच मशीन्स इन अवर डे टू डे लाईफ आपण अशा बऱ्याचशा सिम्पल मशीन्स आपल्या डे टू डे लाईफमध्ये यूज करत असतो बरोबर आता खारील त्यांनी ऑब्झर्व द मशीन्स शोन इन द फॉलोईंग पिच्चर्स फॉर दॅट पर्पज फॉर वॉट पर्पजेज आर दे यूज्ड कॅन यू नेम सम अदर मशीन्स ऑफ दिस काइंड आता इथे खाली पिक्चरमध्ये परत आपल्याला किती मशीन्स दाखवल्यात पाच मशीन्स दाखवल्यात त्यांनी आपण ते आप कशासाठी यूज करतो मिक्सर सगळ्यांना माहिती आहे स्कूटर सगळ्यांना माहिती आहे देर इज वन सिविंग मशीन इज देअर देर इज वन व्हील कार्ट व्हीलचेअर इज देर अँड देर इज वन बायसिकल आता बघा दीज मशीन्स हॅव मेनी पार्ट्स विच कॅरी आउट मेनी प्रोसेस फॉर कम्प्लिटिंग अ टास्क राईट आता ह्याचे पार्ट्स बरेचसे आहेत प्रत्येक या मशीनला त्याचे आपण मेनी प्रोसेसेस कम्प्लीट कर टास्क कम्प्लीट करण्यासाठी ते यूज करतो त्याचा फॉर दिस पर्पज द पार्ट्स आर जॉईंड टू वन अनदर आणि आपण त्याचा बऱ्याच कामांसाठी यूज करतो आणि ते पार्ट्स जे असतात ते एकमेकांना जॉईन केलेले असतात बरोबर देअर फोर दीज मशीन्स आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन्स आणि म्हणून त्या मशीन्सना काय म्हणतात ड्युअर चिल्ड्रन कॉम्प्लेक्स मशीन्स सम ऑफ द पार्ट्स ऑफ सच कॉम्प्लेक्स मशीन्स आर ॲक्च्युली सिम्पल मशीन्स ते जे कॉम्प्लेक्स मशीन आहेत ते सायकल बघितली आपण तर ॲक्च्युली तिथं स सिम्पल मशीनमध्ये काय होतं फक्त एक व्हील होतं तिथं सायकलला दोन व्हील आहेत पण ते जॉईन केलेले आहेत ते एकमेकांना अटॅच केलेले आहेत एक ते अटॅच करण्यासाठी तिथे एक चेन असते बरोबर म्हणजे हे काय झालं त्याचं सिम्पल मशीनलाच त्यांनी कॉम्प्लेक्स मशीनमध्ये कन्वर्ट केलं असं म्हणू शकतो आपण द स्ट्रक्चर ऑफ द कॉम्प्लेक्स मशीन्स आर कॉम्प्लिकेटेड टू बघा स्ट्रक्चर जे आहे हे मशीनचं हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड पण असतं इन अवर डे टू डे लाईफ वी यूज सिम्पल और कॉम्प्लेक्स मशीन्स डिपेंडिंग अपॉन द टास्क टू बी कॅरीड आउट अँड द टाईम अँड एफर्ट्स रिक्वायर्ड टू डू इट बरोबर आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण सिम्पल किंवा कॉम्प्लेक्स मशीन आपल्या वर्कच्या रिलेटेड जसं सोयीचं आहे त्याप्रमाणे ते आपण यूज करत असतो बरोबर टू बी कॅरीड आउट अँड द टाईम अँड एफर्ट्स रिक्वायर्ड टू डू इट आणि ते कशावरून डिवाईड डिस्कस होतं किंवा आपण डिसाईड करत असतो इट इज टोटली totally डिपेंडिंग अपॉन अवर वर्क राईट right? आपण पुढचा पार्ट बघायचा आहे आता या लेसनचा या लेसनमध्ये आता पुढं काय सांगायचं आहे बघायचं आहे आपल्याला बघा लेट अस लर्न अबाउट सम सिम्पल मशीन्स अँड इनक्लाइंड प्लेन हा या लेसनमधला फर्स्ट पॉईंट आहे चिअर चिल्ड्रन आता बघा आपल्याला तिथे काय दिसतंय तर तिथे एमध्ये बघा तिथे एक इनक्लाइंड प्लेन आहे आणि तो जो माणूस आहे तो एक आपण सगळ्यांना हे माहिती आहे ट्रंक किंवा आपण टीप म्हणतो हो त्याला आपण आपल्या घरात पाण्याची टाकी जशी असती तशी तसा टाकी जी आहे त्याला ते काय करायची त्या का ट्रकमध्ये लोड करायची त्यांनी तो पहिल्यांदा इंक्लाइंड जो प्लेन होता तो प्रॉपर अँगलने ठेवला आणि तो इझिली त्याला वर्क करू शकतो आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय झालं त्याचा तो इन्क्लाइंड प्लेन जो आहे तो त्यांनी काय केला एका दुसऱ्या माणसानी त्याच्याकडं पण सेम तशीच टाकी आहे तर त्या माणसानी काय केलं की तो थोडासा असा त्याचा अँगल त्यांनी जास्त ठेवलेलं आहे म्हणू शकतो का कमी ठेवलेला आहे म्हणू शकतो का आपण वरच्या एवाल्या माणसांनी अँगल जास्त ठेवलेला आहे आणि बी वाल्या माणसांनी अँगल कमी ठेवलेला आहे आणि सीमध्ये एक गर्ल दाखवली आहे त्यांनी आणि इज थिंकिंग आता आपण हे कोणत्या इझिली आपण ते लोड करायचं असं बरोबर अ हेवी ड्रम इज टू बी लोडेड ऑन टू अ ट्रक रवी चूज द प्लँक ए वाईल हमी चूज दी प्लँक बी राही डीड नॉट यूज अ प्लँक ॲट ऑल बघा राहीनी काहीच चूज केलेलं नाही वू वूड फाईंड द ड्रम हेवीएस्ट टू लोड सगळ्यात जास्त ड्रम चढवताना कुणाला त्रास होणार आहे आपल्याला फाईंड आऊट करायचं आहे वू वूड फाइंड फाईंड इट लाईटेस्ट आणि कुणाला इझिली ते चढवता आलेलं आहे विच वन ऑफ द प्लँक्स ए अँड बी इज लॉंगर ए आणि बी पैकी कोणता प्लँक प्लँक हा लॉंगर आहे बिअर जिल्ह्यांट प्लँकचं मिनिंग समजून घ्या प्लँक म्हणजे नथिंग बट एक फळी जशी असते ना आपली एक फळी घेतली आहे त्यांनी लांब एक फळी इथं एमधली फळी जी आहे ती लांब पण आहे आणि त्यांनी ती प्रॉपर ठेवलेली बी आहे बीमधल्या ज्या मुलांनी आहे त्यांनी काय केलेलं आहे ती फळी पण त्याची शॉर्ट आहे ओके okay? आता बघा इकडे वॉट कॅन वी कन्क्ल्यूड फ्रॉम बघ विच विच वन ऑफ द प्लँक ए अँड बी इज लॉंगर विच वन हॅज अ स्लीपर स्लोप आता ए आणि बीपैकी स्लीपरी स्लोप कशाला आहे वॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस आणि त्याच्यावरून आपण काय कन्क्लूड करू शकतो इफ अ स्लांटिंग प्लांक इज प्लँक इझी यूज टू लिफ्ट ए वेट वी हॅव टू बेअर लेस ऑफ द वेट अँड लिफ्टिंग इट बिकम्स इझियर जर आपण स्लांटिंग प्लॅन प्ला प्लँकचा जर यूज केला तर आपल्याला जे काही वेट लोड करायचं आहे ट्रकमध्ये ते आपण इझिली करू शकतो सच अ प्लँक इज कॉल्ड अँड इन्क्लाइंड प्लेन आणि ते इन्क्लाइंड म्हणजे काय तर तिरकं बरोबर तिर तर असं ठेवलेलं असतं म्हणून त्याला आपण काय म्हणतो इन्क्लाइंड लाईन जशी असते आपली मॅथ्समध्ये तसं इथं काय आहे इन्क्लाइंड प्लेन आहे ओके द मोर ग्रॅज्युअल द स्लोप द लेसर इज द वेट बी बॅर बरोबर जर तो जो स्लोप आहे तो जास्त असेल तर आपल्याला वेट कमी आ, फील होणार आहे बरोबर बट सच ॲन इन्क्लाइंड द प्लेन इज लॉंगर बट सर्च इन्क्लाइंड प्लेन कसा असणार आहे तो लॉंगर असणार आहे द स्लीपर द स्लोप द शॉर्टर द इन्क्लाइंड प्लेन स्लीपर ही स्लोप असेल तर प्लेन कसा असणार आहे शॉर्ट असणार आहे बट वी हॅव टू बेअर अ ग्रेटर वेट पण आपल्याला त्या ठिकाणी वेट जास्त फील होणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे हा पॉईंट ओके okay? आपण ह्या लेसनमधला पुढचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात Thank you.